नमस्कार मित्रांनो, आता बरेच ॲग्रिकल्चर पदविकाधारक किंवा पदवीधारक आहेत. मी बरेच असे विद्यार्थी मित्राचे स्टेटस वगैरे पाहिले की ते ड्रोन स्पेअर वगैरे खरेदी इच्छितात किंवा दोन तीन जण मिळून पार्टनरशिपमध्ये ड्रोन वगैरे खरेदी करू इच्छितात आणि शेतकऱ्यांना ते भाडेतत्त्वावर त्या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी एक छोटासा बिझनेस करायला तयार दिसत आहे. परंतु ह्या ड्रोन स्पेअरची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. ड्रोनचे फायदे तोटे समजून घेणं गरजेचं आहे. कोणताही आपल्याला काम करताना त्याच्या अगोदर हे ड्रोन हे भविष्यात गरज आहे, परंतु याच्यानुसार मार्केटमध्ये औषधं अवेलेबल आहेत का हे सुद्धा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तीच माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तो व्हिडिओ पूर्ण बघा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा जे काय अनुभव असेल किंवा कमेंट असेल ते व्हिडिओमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आता मी बऱ्याच विद्यार्थ्याचे ते व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे पाहिले तर ते ड्रोन वगैरे खरेदी इच्छिता, परंतु हे ड्रोनची जी काय कॅपॅसिटी आहे पाण्याची ती 15 लिटर, 20 लिटर आणि 25 लिटर अशी वेगवेगळ्या प्राईजमध्ये वेगवेगळी पाण्याची कॅपॅसिटी येते. आणि याचं जे प्रमाण आहे ते एका एकरामध्ये 15 ते 20 लिटर किंवा 15 ते 25 लिटर पाणी ते एका टायमाला फवारतं, म्हणजे एका एकरामध्ये त्याची कॅपॅसिटी तितकीच आहे. आता एका एकरामध्ये जर 15 ते 25 लिटर पाण्यामध्ये जर औषधं फवारायची असेल तर मार्केटमध्ये अशी औषधं अवेलेबल आहे का? कारण त्याला नॅनो टेक्नॉलॉजीवाली त्या ठिकाणी आपल्याला कीटकनाशकं असेल, टॉनिक असेल, तुमचे बुरशीनाशकं असेल, PGR असेल किंवा त्या ठिकाणी बाकीचे आपले जे तणनाशकं वगैरे असेल ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे का याचा विचार करणंसुद्धा गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये जे सध्या औषधं वगैरे आलेले आहे ते 150 ते 200 लिटर पाण्यात मिक्स करून एका एकरामध्ये फवारणी करण्याची आलेली आहे. जर आपण हे कमी पाण्यामध्ये तितकं प्रमाण टाकलं तर त्या ठिकाणी आपले झाडं करपू शकतात, त्या ठिकाणी आपले सोयाबीन करपू शकते आणि त्या ठिकाणी याचा शेतकऱ्यांना फायदा व्हायच्या अगोदर तोटा होऊ शकतो. तर ह्या गोष्टीचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.